त्या सान्निध्यामध्ये आपण आहोत हे आपलं भाग्य आहे. सुजलम सुफलम असलेली ही आपली भारतभूमी, भारतभूमीमधील महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील आज जगाच्या पाठीवर जणू काही राज्य करणारं गाव म्हणजे जुचंद्र गाव, जुचंद्र नगरी. आणि एक कलाकार या जुचंद्र गावाने दिले, नाट्य कलाकार, रांगोळी कलाकार, नृत्य कलाकार, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम पाहणाऱ्या व्यक्ती आपल्याला जुचंद्र नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत. आज जर बघितलं तर चांगलं डेव्हलपमेंट, चांगला विकास झालाय या परिसराचा, चांगल्या विकासाची कामं सुद्धा या ठिकाणी चाललेत. आणि आज खूप मजा येईल या स्पर्धेला. जी डी सी आणि डी सी बी द्वारे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. एकदम
लक्षण आणि फलस्वरूप बॅटर पूर्ण करता दोन धावा तिसरी धाव घेण्याचा विचार आहे आणि पाहता पाहता तिसरी धाव सुद्धा होते पूर्ण तीन धावांच्या मध्ये तीन धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत चार एक गडी पार महत्वपूर्ण बॅटर एक्सपिरियन्स अनुभव होतो आणि तो अनुभव या ठिकाणी लवकर समाप्त होतोय संपलाय षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत एक गडी बाद आठ एट फॉर द लॉस ऑफ वन विकेट पहिले षटक संपलं आणि आठ धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत सुचंद्र प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघ मालकांचे कटआउट सुद्धा प्रत्येक जे त्यांचे तंबू उभारले गेलेत पॅव्हलियन्स उभारले गेलेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण बघतोय मार्गरेट लेबन जीवन डिसोझा यांचा कटआउट पाहायला मिळत आहे ओम साई 3110 टीमचे संघ मालक जितेंद्र कांतीलाल पाटील यांचा कटआउट पाहायला मिळतो आहे पतू पॅकर्स टीमच्या खेम्यामध्ये त्यांच्या संघ मालक प्रथमेश भोईर यांचा कटआउट पाहायला मिळतो आहे पुढे आपण बघितलं जय श्रीराम ज्या संघाच्या पॅव्हलियन्समध्ये आपल्याला हृदयनाथ भोईर जे संघ मालक आहेत त्यांचं कटआउट पाहायला मिळतो आहे शिवतेज स्पोर्ट्सच्या खेम्यामध्ये शिवतेज स्पोर्ट्सचे संघ मालक नचिकेतजी घरत यांचा कटआउट पाहायला मिळतो आहे रॉयल डेव्हिल्स मध्ये हर्षद पाटील यांचा कटआउट तुम्ही बघू शकतायत आणखीन समोरच्या दिशेने बंटी सिक्सर्स 2727 काव्या पाटील यांचा कटआउट पाहायला मिळतो आहे लकी स्ट्रायकरच्या ज्या खेम्यामध्ये तुम्हाला सिद्धार्थ मात्रे यांचा कटआउट पाहायला मिळतोय सिद्धार्थ मात्रे आणि मयूर पाटील हे संघ मालक आहेत लकी स्ट्रायकर्स टीमचे विहाना सुपर किंग्सचे संघ मालक रोहन कुंजविहारी पाटील यांचा कटआउट तुम्ही तिथे बघू शकतायत आणखीन डाव्या बाजूला येणार कट्टा ज्यांच्या संघ मालक आहेत राज चंद्रकांत पाटील यांचा कटआउट तुम्ही बघू शकताय छत्रपती वॉरियर्स च्या खेम्यामध्ये तुम्हाला जिग्नेश मेघनाथ मात्रे यांचं कटआउट बघायला मिळतोय त्याचबरोबर SM फिटनेसचे प्रोपरायटर शुभम मात्रे यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळतोय पुढचा पॉल ओ मोठा फटका खेळायचा होता चंडू आपेत होता पॉइंट क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक ते नव्हतो आहे परंतु या वेळेला बॅटर पूर्ण करतोय दोन धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 10 अलेश बेंद्री टेनिस क्रिकेटमध्ये त्याने सुद्धा आपली छाप सोडलंय आणि केत यांनी दोन धाव पूर्ण केल्यात दोन धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा पतू पॅकर शिवचंद्र विरुद्ध रॉयल डेव्हिल्स असा तुम्ही मॅच बघताय अलेश बेंद्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाद्वारे तो क्रिकेट खेळायचा अजून सुद्धा चांगली गुणवत्ता तो सिद्ध करतोय द ग्रेट मराठा मधून सुद्धा त्याला आपण बऱ्याच वेळा क्रिकेटच्या मॅचेस खेळताना बघितलंय समोरच्या इनकडून सज्ज फुल लेंथ फॉल होता ओव्हर पिच फॉल होता आणि या चंडूला वळवलं जात आहे कव्हर क्षेत्रामध्ये दोन धाबा मिळतोय बॅटर दोन धाब्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि चांगला प्रतिसाद स्पर्धेला
आता जे षटक आपण बघतोय ते खऱ्या अर्थाने बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुल करायचं होतं, टायमिंग व्यवस्थित साध्य करता आला नाही, धावपात होण्याची शक्यता, परंतु एक धाव सहजगत्या होते पूर्ण आणि विकेट घेण्याचं स्वप्न राहतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचं अपूर्ण. धावसंख्या एकने पुढे सरकली, धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 13. चांगली युनिटी, चांगली संघ बांधणी करावी लागेल. कांचन पाटील हे सुद्धा या प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा बनलेत. ओल्ड इज गोल्ड, एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. आणि आय पी एलमध्ये जर आपण बघितलं तर वयाच्या 42व्या वर्षी सुद्धा आज MS धोनी चांगलं क्रिकेट खेळतोय. आणि त्याच्या खालोखाल जर आपण बघितलं तर DK दिनेश कार्तिक वयाच्या 41व्या वर्षी क्रिकेटच्या मॅचेस खेळतोय. त्यानंतर वृद्धिमान शाह वयाच्या 39व्या वर्षी सुद्धा आय पी एलच्या मॅचेस खेळतोय. मग मी का खेळू नको? म्हणूनच कांचन या ठिकाणी चांगलं काम करण्याकरता सज्ज आहेत. चांगला आवाज आलाय, चंडू जातोय वाईड ऑफ, लॉंग ऑन ऑफच्या दिशेने, मिळत आहे 4 धावा, चौकार कडक. DJ मास्टर थोड्याच वेळात लयमध्ये येतील जेणेकरून मोटिवेट होतील आपले इतर खेळाडू. 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली, धावफळकावर धावा लागल्या जातात 17 धावा. चांगली स्क्रीन TV स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकतायत कशा पद्धतीने बॅटिंग होत आहे. शॉर्ट बॉल फुल करायचा इरादा होता, चांगला मनगटाच्या सैन्य चंडूला वळवलं आहे मिडविकेटच्या दिशेने. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही, 2 धाव मिळत आहेत, 3रे धावेची पडेल भर. आणि ह्या 3 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव मिळत आहेत 3 धावाच्या मदतीनं, धावसंख्या 20, स्कोर इज 20. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना धावा आल्या होत्या 8, एक सफलता मिळाली होती. आणि हे दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर 20 आणि ह्या षटकात आल्या 13 धावा. ह्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात, म्हणजेच एकूण धावसंख्या 20. विकेट हवा आहे. सुरुवातीचे 3 चेंडू प्रभावी टाकलेत अलेश पेंद्रे या खेळाडूने. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार, समोर उजव्या हाताचा बॅटर आहे अनिकेत बोमटे. ओ चांगला ड्राईव्ह नाही आहे, चंडू सलेम डाऊन क्षेत्रामध्ये जातोय, टायमिंग व्यवस्थित नव्हतं, 2 धावा तरी सुद्धा मिळतील बॅटरला. जी क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे तसं क्षेत्ररक्षण मात्र होताना दिसत नाही. आणि प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध बॅटर चांगला वरचष्मा दाखवत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 22 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. ब्रेक नंतर आपण ओळूया, कारण 2 षटकांकरता 11 मिनिटं खर्च झालेत. त्यामुळेच थोडासा विचार करा ज्यावेळेस तुम्ही वेळ घेत आहे. 2 षटकांमध्ये 11 धावा, 2 षटकांमध्ये 22 धावा, परंतु 11 मिनिटं खर्च झालेत ही अधिकृत माहिती आम्हाला आमचे गुणलेखक अनिकेत पवार देत आहेत. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. निखिल पाटील तयार. ओ चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, उसळी घेणारा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या 22. पहिलं षटक खूप सुंदर होतं निखिल याचं. आणि आता तिसऱ्या षटकाची सुरुवात करताना सुद्धा त्याने पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. अनुभव आहे. आज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला आयकॉन स्वरूपात घेतलं गेलंय या मॅचमध्ये या संघ मालकाने. निर्धाव चंडू, आता आत वळणारा बॉल होता, खाली राहणारा चंडू होता. लगातारचे 2 बॉल निर्धाव टाकलेत. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. हे तुम्ही स्क्रीन बघू शकताय. 6 बॉलमध्ये 13 धावा बनवतोय अनिकेत भोमटे. आणि दुसऱ्या बाजूला यश शिगम
9 धावांवर खेळतोय. मोठा फटका खेळायचा होता, चंडू हवेता आहे. एक धाव पूर्ण केली, काहो कॉर्नर मध्ये छत्ररक्षक पुढे येतोय. कल्पेश फिकी जाईपर्यंत बॅटर 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या धावफळकर 24, स्कोर इज 24, एक गडी बाद 24 धावा. दोन्ही बॅटर आता चांगली भागीदारी बनवत आहे, कारण पहिला धक्का लागला त्यावेळेस फक्त एक धाव होती. त्याच्यानंतर आता या दोघांनी मिळून 23 धावा जोडल्यात. दुसऱ्या विकेट करता ही सर्वोत्तम भागीदारी म्हणता येईल. ऑफ स्टंपर शफल झालाय, चंडूला लाँग लेगच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली, चांगली फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो, परंतु व्यवस्थितरित्या चंडूला घेता आलं नाही, टिपता आलं नाही. यष्टीरक्षक च्या ठिकाणी भूषण आहेत, भूषण यांना 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 26. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा, तिसरं षटक मार्गस्थ आहे. रॉयल डेव्हिल्स आणि पतू पॅकर्स जू चंद्र असा हा मॅच तुम्ही बघताय. सुंदर, अतिसुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या रंगामध्येच खेळाडू आपल्याला या मैदानामध्ये उतरताना दिसतंय. गोलंदाज तयार देखील. चांगला बॉल, बॅटरला पूर्णतः ओळखून हा चंडू टाकलाय, अभ्यास केलाय त्याच्या कृतीचा आणि अपील करतायत, परंतु पंचांवर काही परिणाम होताना दिसत नाही. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. अपील करतायत परंतु आर्ग्युमेंट्स करू नका, त्यामध्ये आपला वेळ जास्त वाया जातो. एकदा जो काही निर्णय दिला असेल तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. धावसंख्या धावफळकर जर आपण बघितली तर धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 26 धावा, 5 बॉलची समाप्ती. फक्त आणि फक्त 4 धावा या 5 बॉलमध्ये दिल्यात गोलंदाजने केली आणि पुढचा बॉल चंडूला कावकनरच्या दिशेने वळवलाय. छत्ररक्षक कल्पेश चांगले फिल्डिंग करत आहेत. थ्रो येईपर्यंत 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळत आहेत बॅटर यश याला. त्याचबरोबर ह्या षटकात जर आपण बघितलं तर षटकाची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.33 सरासरीने धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. एक गडी बाद 28 धावा, 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम जूचंद्र प्रीमियर लीग 2024. कारण खेळाडू थकतायत, उन्हाची तीव्रता जास्त आहे, त्यामुळेच खेळाडूला तहान जास्त लागतं. आणि खरं तर या उन्हाच्या दिवसांमध्ये 3 ते 4 लिटर पाणी हे प्रत्येक खेळाडूने प्राशन करायला व प्यायला पाहिजे आणि तेच काम नुकतंच केलं आहे. आमचे हे 11 खेळाडू सध्या थकलेले दिसत पतू पॅकर्स जूचंद्र टीमशी. 3 षटकांमध्ये 9.33 सरासरीने धावफळकावर धावा लागल्या जात आहेत, 28 धावा. पुढील होणारा मॅच असेल छत्रपती वॉरियर्स वर्सेस शिवतेज स्पोर्ट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. बॅटिंग करणाऱ्या टीम्स अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये अजून पोचला नाही. तुम्हाला ही नियमावली ठाऊक असायला हवी, कारण डिसिप्लिन तुम्ही दाखवायला पाहिजे. रॉयल डेव्हिल्स टीमच्या संघ मालकाला विनंती करतोय, एक्स्ट्रा प्लेअर आपण पाठवून द्या. कॅप्टनला विनंती करतो एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंटरी बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता पाठवून द्या. धावसंख्या धावफळकावर एक गडी बाद 28. समोरच्या इनकडून रेल्वे इनकडून गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज तयार झालाय. कल्पेश, कल्पेशाचा पहिलाच बॉल.
वेगळ्या पद्धतीने फटका निवडायचा होता. म्हणजेच स्काय सूर्यकुमार यादव याची आठवण करून देणारा फटका खेळायचा होता बॅटरला, परंतु त्याला ते जमलं नाही. सध्या तो दुखापतग्रस्त आहे सूर्यकुमार यादव, आणि त्यामुळेच या आय पी एलमध्ये तो या आय पी एलला मुकलाय. नेहमीच म्हणत असतो की आय पी एल ही स्पर्धा सोन्याचं अंडा देणारी कोंबडी आहे. ओ सरळ बॅटचा वापर केलाय, चंडूला स्ट्रेट खेळलं जातंय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याकरता दोन्ही बॅटर उत्सुक आहेत, आणि पाहता पाहता दोन धाबा होतात पूर्ण. दोन धाबाच्या मदतीनं संघाची धाव संख्या झाली आहे ती 30 धाबा 30 रन्स. एक गडी बाद 30, दोन्ही बॅटर मिळून 29 धावांची भागीदारी करत आहेत, आणि ही भागीदारी सध्या तरी त्रस्त करत आहे पट्टू पॅकर्स जूचंद्र टीमला. विकेट्स प्राप्त करावा लागेल, त्याकरता एक वेगळी आखणी आखावी लागेल, वेगळं नियोजन त्या ठिकाणी राखावं लागेल फिल्डिंग करताना पट्टू पॅकर्स टीमला. पुढचा बॉल, हा चंडू हवेत आहे, कदाचित जेल होण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक चंडूच्या खाली होता, परंतु अंदाज बांधून तो मागेच थांबला, आणि फलस्वरूप दोन धावा पूर्ण केल्या आहेत बॅटरने. दोन धावांच्या मदतीने अनिकेत भोमटे याची व्यक्तिगत खेळी होते 9 बॉलमध्ये 17 ची, आणि यश सिगमची 10 बॉलमध्ये 15 ची. चांगलं दृश्य पाहायला मिळतं आहे जे टी सी TCPद्वारे जे प्रेक्षेपण केलं जातं आहे, आणि तारीफ करेन मी या दोन्ही यूट्यूब चॅनलची. आज यशाचं शिखर गाठलं आहे या दोन्ही यूट्यूब चॅनल्सने, आणि म्हणूनच मोठमोठे इव्हेंट्स करण्याकरता बऱ्याच ठिकाणी, मग तो पालघर जिल्हा असो, ठाणे जिल्हा असो, मुंबई परिसर असो, किंवा महाराष्ट्राचा कानाकोपरा असो, त्या ठिकाणी सुद्धा आमंत्रण असतं आमच्या या यूट्यूब चॅनलला. 3.3 बॉलची समाप्ती चालू असलेल्या मॅचमध्ये बॅटिंग करताना रॉयल डेव्हिल्स टीमची धावसंख्या 1 गडी बाद 32. हा चंडू उडवलाय, चंडू जातोय वाइड ऑफ, लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर, नाही का दुक्का, सीधा 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 छक्का बिगी. टॉस बॉलला चांगला टान्स दाखवत उडवलंय अनिकेत भोमटे या खेळाडूने. सध्या श्रीलंकर रोल तो अदा करतोय, आणि त्याचा स्टॅमिना बघा, खूप चांगलं बॅटिंग करतोय. अजूनही तो थकलेला दिसत नाही, जे हवं आहे ते संघाला मिळवून देतोय. स्कोअर मूव्ज ऑन 38 38 धावा 1 गडी बाद. या षटकात अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत, चौथं षटक सुरू आहे, आणि चौथ्या षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. सर्व काही व्यवस्थित घडतोय रॉयल डेव्हिल्स या टीमच्या बाजूने, आणि त्यांच्या संघ मालक सध्या थोडेसे खुश असतील. टीमला होताना दिसलाय गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आता त्याच्या या षटकातील शेवटचा बॉल असेल. 11 धावा 5 बॉलमध्ये खर्च केल्यात कल्पेश या गोलंदाजाने. हा चंडू हवेत आहेत, कदाचित ही पहिली सफलता मिळेल काय कल्पेश याला. आणि याच बरोबर 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर रॉयल डेव्हिल्स टीमची धावसंख्या 2 गडी बाद 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट गॉन. एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. धाव संख्या धावफळकावर आहे ती 39 2 गडी बाद. आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आलाय सौरभ, आणि त्याला सामोरे जातोय अनिकेत भोमटे. आता या षटकामध्ये सुद्धा 10 ते 12 धावा घेण्याचा हेतू असेल बॅटर अनिकेत भोमटे याचा. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज तयार सौरभ.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चंडूला चढलाय, चंडू गली क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान करतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, बघूया किती धाव मिळत आहेत. बॅटर तर तिसरी धाव घेण्याकरता उत्सुक आहेत. डिरेक हिट, काम फिट, विकेटचं पतन, तिसरा धक्का, धावपळकर धाबा आहेत त्या 41 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. काय सुंदर रित्या थ्रो केला खानशन या खेळाडून, आणि खूप सुंदररित्या हिट मारलाय तो, म्हणजेच निखिल याने. म्हणजेच हा धावबाद फलंदाज केला गेला, एक महत्वपूर्ण फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलाय, आणि 14 धावांचं योगदान यश याने त्या ठिकाणी दिलंय. गोलंदाज तयार, नवीन बॅटर आलाय. केवळ खेळायचं होतं ऑन साईडला, चंडू जातोय ऑफ साईडला. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर लागली जाते 42. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आमचे मित्र, जुने जाणते क्रिकेटर्स, ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाद्वारे अनेक वर्ष जे क्रिकेट खेळताना दिसले, कॅप्टन म्हणून आणि एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांना आपण पाहायचो, ते प्रशांतजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे. वेलकम प्रशांतजी, हृदयाच्या अंतकरणापासून आपलं सुद्धा स्वागत असेल. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि धाव फळकावर धावा 42. ओ चांगला ड्राईव्ह, परंतु शतरक्षक तिथे तैनात होता, त्याने झेल सोडलाय, सहज सोपा झेल सुटलाय. अडफळ स्वरूप बॅटरला 2 धाव मिळत आहेत. अनिकेत जो 12 चंडूला सामोरे जातोय, चांगलं बॅटिंग करतोय, 13 चंडूंमध्ये त्याने 28 धाव बनवल्यात, 44 धाव संख्या झाली आहे, 3 चंडू शिल्लक आहेत. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. पुन्हा पुन्हा आम्ही आपणास आमंत्रण देतो आहे, लगेचच ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि टॉससाठी या, कारण तोच वेळ आपल्याकडे असतो ज्याच्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया घेतल्या जाऊ शकतात. ओव्हर पिच बॉल, चांगला बॉल, धावबाद होण्याची शक्यता, ओव्हर थ्रो होतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत, कदाचित तिसरी धाव घेण्याचा हेतू आहे या दोन्ही बॅटरचा. आणि तिसरी धाव घेताना विकेटचं पतन होतोय, केवळ याला बाद होताना आपण बघतोय. या 2 धाव मिळत आहेत, 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 4 गडी बाद 46 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट गॉन. बॅटिंग करताना धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत रॉयल डेव्हिल्स टीमच्या. धाव फळकावर 4 गडी बाद 46 धाबा. शिवतेज स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन या, कारण इथे छत्रपती वॉरियर्स टीमचे कॅप्टन कल्पेश म्हात्रे दाखल झालेत. वेलकम कल्पेश, आपलं स्वागत असं या स्पर्धेत. ओ चांगला बॉल, चांगला बॉल, ओव्हर पिच बॉल, बॅटरला बीट केला जात आहे आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. विकेटचं झाले पतन, लागलाय 5 वा धक्का, 5 गडी बाद, धावसंख्या 46 गॉन.
मात्र साहेबांना आपण अतिथी कक्षामध्ये या, कारण आपणच असं एक व्यक्ती आहात ज्यांनी या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज म्हणून टू व्हीलरची व्यवस्था केलेली आहे. दुचाकीची व्यवस्था मॅन ऑफ द सिरीज करता करणारं व्यक्तिमत्व म्हणजे जिग्नेश म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. शेवटचा पॉल ओ या बॅटरला मागे का ठेवलाय हा प्रश्न निर्माण झालाय. चेंडूला फिर काऊन दिलाय लॉंग लेग पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार शेवटच्या या चेंडूवर आलाय षटकार. गडीबाद 52 धावा 53 धावांचं लक्ष असेल. टॉस साठी जातील अक्षय साटम किंवा तुषार सोनावणे. दुसरा मॅच चा टॉस या ठिकाणी आपण बघणार आहोत. टॉस साठी मी आमंत्रित करतोय व्यासपीठावरून इस्माईल जोशी एक सरांना. प्लीज आपण टॉस करण्याकरता या टॉस बॉक्स मध्ये या. वेलकम कॅप्टन. छत्रपती वॉरियर्स टीमचे कॅप्टन आहेत कल्पेश. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि दुसऱ्या बाजूला शिवदेव स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन तुम्हाला बघायला मिळत आहेत हेमंत लाकात. इस्माईल जोशी एक सरांच्या शुभ हस्ते ह्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. या क्रिकेट मैदानाचे खरे मालक आहेत. जरी अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र टीम सराव करत असली तरी ह्या मैदानाचे मालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक हसरा चेहरा इस्माईलजी शेख सरांच्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत. क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट जे चाहते आहेत. क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ क्षमतेचा, क्रिकेट हा खेळ गुणवत्तेचा. या क्रिकेट काळामध्ये अनेक संघ काढत असतात, अनेक पळवाटा आणि आदरणीय सन्मान्य इस्माईलजी शेख साहेबांच्या शुभ असते करूया आपण या मॅचचा छाप आणि काटा. कॉलिंग कोण करतं? कल्पेश कॉलिंग करत आहेत जे छत्रपती वॉरियर्स टीमचे कॅप्टन आहेत. छापा असा आवाज आलाय आणि छापा धावा छापायच्या आहेत, विकेट छापायच्या आहेत. बघूया काय डिसिजन घेत आहेत. कल्पेश प्रेक्षको प्रतीक्षा आता अजूनही तुमची राहिली नाही. थोड्याच वेळात आम्ही पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये परततोय. दुसऱ्या इनिंगमध्ये 53 धावांचं लक्ष आहे सुरू असलेल्या मॅचमध्ये आणि त्याचा पाठलाग कसा होतोय याचं धावतं वर्णन तुम्ही ऐकणार आहात आमचे दोन दिग्गज समालोचक त्या ठिकाणी तुषार सोनवणे आणि अक्षय साटम जुळले जातील. स्टील Stay tuned on JTC TCP Live. Over to commentary box. Thank you, Sandeep Jigavan sir. ज्यांचा आवाज आपण ऐकलात, वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. जुचंद्र प्रीमियर लीग 2024 आपण बघतोय दिवस दुसरा आणि आजचा दिवस देखील महत्वाचा दिवस. आज बरेच संघ दिसून येतील की टॉप टेबलवरती कोण आहे, खाली कोण आहे, कोणचा रन रेट चांगला आहे. 30 बॉलमध्ये 53 धावेचा वाढ आपण समोर ठेवलंय. पतु पॅकर डिपेंडिंग चॅम्पियन आहे, मागील वर्षीचा विजेता संघ आहे आणि रॉयल डेव्हिलची रॉयल कामगिरी कालपासून आपण पाहिलंय. काल जबरदस्त खेल राहिला होता, रोमहर्षक मॅच झाला होता रॉयल डेव्हिल्स या टीम्स कडून आणि तिथे बाजी मारली रॉयल डेव्हिल्स या टीमने. मेडन ओव्हर देखील पाहिला आर्यन बोईर याचे आणि बंटीच्या त्या 18 धावा मॅचला कलाटणी देणाऱ्या होत्या, म्हणूनच काल चांगला परफॉर्मन्स रॉयल डेव्हिलचा देखील राहिलाय आणि पतू पॅकर या संघाचा देखील राहिलाय. दोन सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपण पाहिलंय. निखिल पाटील दत्ताली संघाच्या माध्यमातून पतू पॅकर याच संघामधून तो खेळतो आणि नेहमीच ओपनिंग बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. आणि एका साईडला पतू पॅकर एन सी एमध्ये जो संघ आहे ना त्या संघातला ओपनर प्लेयर विशाल पाटील, म्हणजे दोन्ही पतू पॅकरचेच खेळाडू आहेत. आणि तिसरा पतू पॅकर हा JPL मधला आणि प्रथमेश कन्हैया भोईर इथेच आहेत. भरपूर सपोर्ट करतायत ते, प्रत्येक आयोजकांना प्रत्येक खेळाडूंना मोटिवेट करतायत. जे काय लागेल ते देऊ, फक्त तुम्ही तुमचं योगदान द्या, चांगला खेळ दाखवा. जरी हारलोत तरी वांदा नाही, मात्र आपला खेळ तुमच्या परीने योग्य व्हावा हीच अपेक्षा पतूला नेहमी असते. असं नाही की नुसतं पतू पॅकरचं आहे, आर्यनवरती देखील त्यांचा भरोसा होता. नुकताच आर्यन बॅटिंगला आला, हा देखील माझाच प्लेअर आहे आर्यन भोईर. आणि असे काही खेळाडू आहेत जे नेहमीच पतू यांना मोटिवेट करत असतात आणि पटू त्यांना मोटिवेट करत असतो. केवळ मात्रे सर्वात वेगळा ऑप्शनमध्ये जर चुरस कुठली पाहिली असेल ना तर केवळ मात्रे.
शेवटपर्यंत ती चुरस आपण पाहिली आणि केवळला सट्टा लागला गेला रॉयल डेव्हिल्स या टीमच्या द्वारे. आर्यननी जबरदस्त तो खेळ खेळला ऑक्शनमध्ये. अनिकेत भुमटे मागील वर्षीचा इमर्जिंग प्लेयर आणि काय जबरदस्त बॅटिंग केली होती, रनरअप ठरला होता मात्रे ऑटोमोबाईल लाईन रोर. नवीन मात्रे यांचा संघ आणि त्या संघामधून खेळत असताना काय खेळी त्याने केली होती. मॅन ऑफ द सिरीजच्या जवळ होता, 10 धावा फक्त कमी होत्या मागील वर्षी. मॅन ऑफ द सिरीज जो उकला गेला होता अंकित पवार, विजय कांबळे नेहमीच आम्हाला चांगली माहिती अपडेट्स देत असतात. सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत येईल JPL सीझन 3 पर्यंत काय घडले. सध्या जाऊया मॅचच्या दिशेने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून पहिला बॉल आणि घेत पहिलाच बॉल स्लोवर वन. काय चेंडू पाहायला मिळाला आणि काल तो एक चेंडू टाकला होता ना, नक्कीच महेंद्र भगत यांनी देखील तो चेंडू पाहिला होता. ज्याप्रमाणे टेस्ट मॅचची लाईन अँड लेंथ ऑफ स्टंपवरून काटा बदलून सरळ चेंडूला एसटी रक्षकाच्या हातामध्ये नेऊन ठेवलं होतं गोलंदाजाने. या कालच्या दिवसाचा विचार केला अनिकेत भुमटेचा, 3 विकेट्स 2 ओव्हरमध्ये घेतल्यात. शॉर्ट ऑफ लेंथ इथे मात्र जबरदस्त अजेणू निखिल पाटील सारख्या बॅटरला जर 2 चेंडू तुम्ही बीट केले तर खऱ्या अर्थाने गोलंदाजाची गुणवत्ता दिसून येते. इथे निखिल पाटील कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव आहे, संकटमोचक म्हणून पाहिलं जात आहे. नुकत्याच होळी चषकामध्ये होळी धमाका मॅन ऑफ द सिरीजचा खिताब LED TV चा हकदार तो ठरला होता. 2 चेंडू तर अनिकेत भुमटेच्या नावावर राहिलाय. पुढचा बॉल स्लोवर वन, चेंडूला पिक केलंय मिडविकेट रिझन मध्ये खेळलंय आणि चेंडू मात्र निघून जाईल एका टप्प्याच्या सहाय्याने की डायरेक्ट, तर 1 बाउन्सनी चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषी पार. येतोय JPL सीझन 3 चौकार. थँक्यू DJ युवराज हिमालय पाटील, अप्रतिम साऊंड सिस्टम आणि नक्कीच आमच्या आवाजाची भरपूर काळजी घेतली जाते DJ हिमालयच्या द्वारे. पण त्यांचं कौतुक, काल पॉवर इश्यू होता म्हणूनच आमच्या लाईव्ह आणि DJ वाल्यांची काही चुकी नव्हती. आज पॉवर ओके आहे, तरीसुद्धा थोडीफार अडचण आहे ती दूर आम्ही करणार आहोत. 4 धावा 3 बॉल आणि घेत भुमटेचा पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर चेंडू होता इथे मात्र जबरदस्त बॅक ऑफ लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळते. जास्त लांब ठेवलाय चेंडूला, शॉर्ट पीच डिलिव्हरी होती सरळ शोल्डरच्या आणि बरोबर कानाच्या खालून. जागते रहो हा इशारा देणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 धावा अनिकेत भुमटे कमी वयामध्ये लेदर बॉल क्रिकेट प्लस टेनिस बॉल क्रिकेट आणि स्वप्न होतं आर्मीमध्ये जाण्याचं नेव्हीमध्ये, मात्र क्रिकेटवरती इतकं प्रेम आहे की क्रिकेटशी वंचित राहू शकत नाही. वरच्या एजला चेंडू लागलाय लॉंग स्टॉप रिझनला, मात्र चेंडू निघून गेलाय एसट्यांच्या पाठीमागून सरळ निघून जाणारा. आणखीन एक येतोय जुचंद्र प्रीमियर लीग चौकार. चर्चा भरपूर आपण करणार आहोत जुचंद्र प्रीमियर लीगची. कालच्या दिवसाचा जर विचार केला ना तर 6 मॅचेस आपण काल पाहिले, 55 ओव्हर्स पाहिल्या आणि टोटल धावा झाल्यात 481, 72 विकेट्स म्हणजे विकेटचा बोलबाला कालच्या दिवसात दिसला. 21 षटकार आणि 27 चौकार, डक विकेट 0 या धावसंख्येवरती 25 गडीबाद झाल्यात. मोठा फटका खेळायचा होता इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय मात्र एक धाव तर कम्प्लीट होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत 1 ओव्हर 9 धावा. चांगली सुरुवात आपण बघते पतू पॅकर या संघाच्या माध्यमातून आणि कालच्या दिवसात एक्स्ट्रा धावा 34 आल्यात.
म्हणजेच डक विकेट गेल्यात 25, 27 चौकार, 21 षटकार, 72 विकेट टोटल धावा कालच्या दिवसामध्ये 481 आणि ओव्हर्स टाकल्या 55 6 मॅचमध्ये आणि 2 मेडन ओव्हर्स. हा लेखाजोखा अंकित पवार विजय कांबळे यांनी आमच्यापर्यंत पाठवलाय, त्यांचं आभारी आहोत. जाऊया डी जे युवराजकडे. 1 ओव्हर 9 धावा. इथे 24 बॉल आणि 44 धावसंख्येची गरज. मिस्टर जेपीएल आपण पाहिलं गेल्या वर्षीचा कोण होता, तर वन एन ऑनली दीपेश पाटील. काय जबरदस्त खेळली त्याची पाहिली होती आणि मागील वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता अर्थातच मिस्टर जेपीएल मिस्टर दीपेश पाटील. अनिकेत बोमटे इमर्जिंग प्लेयर्स होता आणि 10 रन्स कमी पडले होते मालिकावीर करता. रुपेश मोरे काही जबरदस्त विकेट्स त्यांनी घेतले होते. अमितदादा पाटील या संघामधून अभिमन्यू स्पोर्ट्समधून आपण पाहिलं होतं, बेस्ट बॉलर ठरला होता. इथे मात्र काय जबरदस्त आवाज आला आहे, मिडल ऑफ द बॅटने मिडविकेट क्षेत्राच्या बाहेर आउट ऑफ द पार्क येतोय दर्जेदार धमाकेदार निखिल पाटील. शो ऑन सिक्सर. थँक यू हितेश भोईर. आपण पाहिला मागील वर्षी बेस्ट बॅटर ठरला होता आणि मात्रे ऑटो मोबाईल लाईन रोअरमध्ये भावेश पुणेकर बेस्ट फिल्डर ठरला होता मागील सीझनमध्ये. आणखीन चर्चा आपण करणार आहोत. 15 धावा यावेळी स्विच इट करायचं होतं. स्लोवर वन चेंडू, मग तो आय पी एल असो, टी ट्वेंटी क्रिकेट इंटरनॅशनल असो, वन डे क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, स्लोवर वन चेंडूने जास्त विकेट्स प्राप्त करून दिलेत आणि अनेक मोठ्या बॅटरला बीट देखील केले. आणि जितेश पाटील बंधू सीझन वनमध्ये जर पाहिलं तर 200 धावा पूर्ण करणारा टोटल दोन्ही सीझनमध्ये एकमेव खेळाडू आहे तो देखील इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र वाऱ्याच्या अपोजिट काय जबरदस्त फटकेबाजी, एकच वादा निखिल दादा निखिलच्या बॅटमधून येतो आणखीन एक दर्जेदार जेपीएल सिक्सर. एकवीस धावा झाल्यात, पुन्हा एकदा चांगला फटका आहे लॉंग ऑनला, थोडंसं वाईट ठेवलं होतं आणि इथे बेट केलंय वन बाउन्सने चेंडू, मात्र आणखीन एक येतोय सीमा रेषेच्या बाहेर जेपीएल चौकार 25 धावा. थँक्यू. चेंडू तितका खराब नव्हता, मिडल स्टंपवर पिचिंग केला होता, तेवढा चांगला फटका सजवलाय आणि फिल्डरची देखील चुकी नाही इथे. जबरदस्त फटकेबाजी. आता 20 बॉलमध्ये 28 धावांची गरज. पतू पॅकर जर ही मॅच जिंकते तर निश्चित रूपाने पॉईंट टेबलवरती 2 मॅच जिंकणारा एकमेव संघ होईल सध्या तरी. एका धावेने धावफळक पुढे आलाय, 26 धावा या फळकावरती. जय आणि वीरू एकत्र तुम्हाला पाहायला मिळतात, JTC लाईव्ह आणि TCP लाईव्ह. जय अँड वीरू पहिल्यांदाच आपण बघतोय आणि इथून पुढे ज्या स्पर्धा होतील ना JTC आणि TCP लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळतील भरपूर स्पर्धेमध्ये. जय वीरू एकत्र येताना.
आणि आता विशाल पाटील पहिला बॉल फेस करत असताना 11 बॉल टाकून झालेत, 12वा चेंडू आलाय, कारण की निखिल पाटीलने सर्व चेंडू खेळलेत. शेवटचा बॉल, तंत्रशुद्ध फटक्यांमध्ये एक्सपर्ट असलेला बॅटर आहे विशू पाटील. एका धाव्याने धावपळक 27 धावा, येणारे 18 बॉल, 26ची गरज. रॉयल डेव्हिल्सने असा कारनामा काल देखील केला आहे, आज देखील करावा लागेल. 18 बॉल 26 असं नाही की मॅच गेलंय, मॅच बनू शकते. निखिल आणि विशाल या दोन्ही बॅटरला विकेट घ्यावे लागतील, डॉट्स बॉल टाकावे लागतील, चांगली फिल्डिंग करावी लागेल रॉयल डेव्हिल्सला. आणि पतुपॅकर संघ विचार करेल की कमीत कमी चेंडूमध्ये मॅच फिनिश होण्याचा. जाऊया पुन्हा एकदा डीजेकडे, येऊया मॅचच्या दिशेने. ऐकत राहा, पाहत राहा JPL सीझन 3. त्यानंतर निखिल पाटीलचा जर विचार केला तर दोन मॅचमध्ये, दोन इनिंगमध्ये 35 धावा केल्या 18 बॉलमध्ये, आणि आतापर्यंत तरी नॉट आऊट राहिला आहे, 3 चौकार 2 षटकार. आणि जर विचार केला हायेस्ट स्कोर तर या मॅचमध्ये आहे 26 धावा नॉट आऊट. स्ट्राईक रेट जर विचार केला तर 194 दोन मॅचमध्ये, हा एव्हरेजनुसार जबरदस्त बॅटिंग केली जाते. थँक्यू महेंद्र भगत, थँक्यू मृणाल म्हात्रे. सत्तावीस धावा या फळकावरती, आणि जे काय असेल ना तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. संदीपजी गावड सरांचा आवाज आपण ऐकणार आहात, प्रत्येकाला हवा हवा असा व्हॉइस. त्यानंतर कमी वयात कमी काळात ज्यांनी जास्त प्रगती केली आहे, तुषारजी सोनवणे यांचा आवाज ऐकणार आहात. आपल्या गावातील समालोचक, आपल्या गावातील लाईव्ह स्कोरर, DJ असतील, मंडप असतील. यावेळी इनसाईड एज लागलाय, रनआउटची संधी, डिरेक्ट हिट झालाय आणि इथे परतावा लागलाय निखिल पाटीलला. बिग विकेट, गोल्डन विकेट, काय इथे एक पलटवार होईल रॉयल डेव्हिल्स या संघाच्या द्वारे. हा विकेट कुठेतरी पतुपॅकर संघाला अडचणीमध्ये घालेल का, हे सर्व प्रश्नचिन्ह उभं राहिलेत सध्या. निखिल पाटीलला परतावा लागेल, विकेट डाऊन. तीन ओव्हरमध्ये 26 करायचे होतं, पहिल्या बॉलवरती रनआउट झालाय. इथे बॉडी लँग्वेज दाखवले पुन्हा एकदा रॉयल डेव्हिल्सची की इथे आम्ही मॅचमध्ये बनून राहिले. आता मॅच बनू शकते. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भोईर बंटी काय जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, काय फिल्डिंग केले, काय बॉलिंग, आणि जबरदस्त ज्या ज्या क्षणी संधी मिळाली त्या त्यावेळी सोनं करणारा खेळाडू आहे. हा देखील अंकुश स्मृती पतुपॅकर दत्ताळी संघाचा खेळाडू आहे आणि आज पतुपॅकर्स या संघामध्ये त्याची वर्णी लागले. भरपूर भरोसा दाखवलाय, वन डाऊन करता इन केलंय टीममध्ये. फलकावरती धावा आहेत 27 धावा, 17 बॉल 26, मॅच ऑन आहे. जुचंद्र प्रीमियर लीग आहे, कधीही केव्हाही काटा बदलू शकतो. काल आपण पाहिलंय छत्रपती वॉरियर्स 9 बॉल 11 धावा आणि शेवटपर्यंत लढत राहिला, 2 धावेने पराभव राहिला. डाऊन द लेग वाईड बॉल, जर या अगोदर चांगला चेंडू टाकलाय तर काहीतरी व्हेरिएशन करायची गरज नव्हती. इथे वाईड बॉल माइंडमध्ये असतं वेगवेगळ्या विचार गोलंदाजाचे आणि तेच दिसून आलंय. फ्रेश बॅटर आलाय, त्याला अचूक टप्पा आणि भेदक मारावरती गोलंदाजी करायची आहे गोलंदाज अनिकेत बोमटेला, मात्र तसं घडत नाही. कल्पेश डगआउटमधूनच सेट झालाय की काय, 17-25ची गरज. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट, दुसरे धावेचा प्रयत्न विनय चेंडूची फेकी करतोय आणि 2 धावा आराम के साथ पूर्ण केल्या जातात. या अगोदर जो रनआउट पाहिला ना तो जबरदस्त, स्वप्निल भोईरच्या नावावर तो रनआउट राहिलाय, डायरेक्ट हिट आणि तिथे मात्र निखिलला परतावा लागलाय. 16 बॉलमध्ये 23 धावींची गरज, 30 धावा 1 विकेट आणि कंपल्सरी चेसिंग हे नियमावली आहे. करंट रनरेट आहे 12-86 आणि रिक्वायर 8-62. काल अनेक RCB फॅन्स पुन्हा एकदा
दिल तुटला असेल ज्या अनुषंगाने कोलकत्तानी मॅच जिंकली. समोरच्या दिशेने स्लॉटमध्ये दिला चेंडूला आणि पाठवून देईल का आर्यन? उडी मारायची गरज होती की नाही हा प्रश्नचिन्ह. आणि इथे मात्र आर्यनच्या हाताला स्पर्श करून मस्तकाला दस्तक देऊन आउट ऑफ द पार्क आणखीन एक येतोय JPL सिक्सर. एच आर्यन कडून अशा कॅचची अपेक्षा आहे. जितेंद्र पाटील यांचं शुभागमन झालंय. ओम साई 1110 संघाचे संघ मालक आणि JPL सीझन 1 चॅम्पियन टीम. इथे काय घडतंय, इथे काय घडतंय, TV अंपायरला रेफर केलंय. बॅटर पोचला आहे की नाही हे पाहण्याकरता आमचे TV अंपायर वॉर्डरूममध्ये येतील. टेक्नॉलॉजी आहे त्याचा फायदा घेणे देखील गरजेचं आहे. दोन्ही संघांना रिव्ह्यू सिस्टम आहे. तुम्ही रिव्ह्यू बिमर चेंडू आणि व्हाईट चेंडूसाठी घेऊ शकता. चार अंपायर आहेत, चार कॉमेंटेटर आहेत, चार स्कोरर आहेत या संपूर्ण स्पर्धेकरता. आणि इथे मात्र OUT रन आउट स्क्रीनवर बघू शकता. विशू मनामध्ये शंका असली तर स्क्रीन आहे. भरपूर लांब राहिला बॅटर. विशाल पाटील आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, अंपायर्स TV बघितले आणि तुम्ही तुमचा YouTube खोला आणि तिकडे जाऊन चेक करा. ग्रेट अंपायरिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले. विडल नायर सर असतील, आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे सर, ललित भोईर सर, म्हणूनच क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचे अंपायर आहेत. असं नाही की फ्रेश अंपायर आहेत, पहिल्यांदाच अंपायरिंग करतायत. संपूर्ण मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. नुसता जुचंद्र परिसर नाही, पालघर पट्टा, मुंबई नगरी, भिवंडी परिसर इथे नाव गाजवून आलेले अंपायर आहेत. म्हणून चांगला खेळ दाखवा प्रत्येक खेळाडूंना हीच विनंती आहे. जुचंद्र प्रीमियर लीग याकरता आहे की आपल्या गावातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म संधी आणि बाहेरचे अंपायर देखील आहे, गावातले देखील आहे. रिस्पेक्ट अंपायरचा करणं गरजेचं आहे. 36 धावा 14 बॉल 17 गरज. मॅच ऑन आहे रॉयल डेव्हिल्स. भूषण भोईर मागील वर्षी देखील काय मॅच फिनिश केली होती सिक्सर मारून, आणि काल देखील एक षटकार 500 रुपयाचा पाहिला तो. अनिकेत बोमटे बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे. 14 बॉल 17 गरज. 17 म्हणजे क्रिकेटमध्ये खतरा. दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय 36 36 धावा 2 बाद. 53 पाठलाग करत असताना 14 बॉलमध्ये 17 गरज. पुढचा बॉल स्लोवर वन चेंडूला एक वेगळा स्ट्रोक करायचा होता, अगोदर स्वीप मारायचा प्रयत्न होता. एकच धाव रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडा कमी आहे तो म्हणजे भूषण. एका धावेने धावपळक पुढे आले. 37 धावा 13 16 गरज. 13 बॉलमध्ये 16 धावेंची गरज अंतिम बॉल या षटकातील. आणि जे चारी बॅटर जर पाहिले ना तर पतू पॅकर ओरिजिनल टीम मधून देखील खेळतात आणि पतू पॅकर JPL टीम मध्ये देखील आहे. म्हणजे दत्ताळीवरती जास्त फोकस प्रथमेश भोईरनी केलाय. बाकीचे खेळाडू देखील आहेत चांगल्या चांगल्या संघातलेच, मात्र या संघातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल पुन्हा एकदा कमबॅक करून दिला. येणारे 12 बॉल 16 धावेची गरज. महत्वाचे विकेट गेलेत. टॉप ऑर्डरचे तर फलंदाज तिन्ही बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतात. आता मिडल ऑर्डरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. निखिल, विशाल, कल्पेश हे 3 बॅटर आउट झाल्यानंतर येणारे दोन्ही बॅटर फ्रेश आहेत. 12 बॉल 16 धावेची गरज. तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता रॉयल डेव्हिल्स वर्सेस पतू पॅकर. मिस टायमिंग फटका आणि सॉफ्ट डिसमिसल ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय. अप्रतिम जजमेंटसही कॅच घेतला आणि इथे अनिकेत बोमटेला आणखीन एक विकेट प्राप्त झालाय. जाऊया DJ युवराजकडे. आलेश बेंद्रे मैदानाच्या आतमध्ये आल्या. 12 16 गरज.
आई वसुदे अंपायर्स कॉमेंटेटर मंडपवाले म्हणून आपल्या गावातल्या लोकांना नेहमी संधी देत जा. आम्ही अनेक वेळा ऐकलं देखील 500 रुपये जरी एखाद्याला कमी दिले ना तुम्ही तरी गावभर गोंगाट होतो, मात्र गावातल्यांना कमी दिलं कधीच कुणाला ते ॲक्शन रिॲक्शन करणार नाही. टाईमकडे लक्ष दिलंय, टायमर ऑन आहे, म्हणून ॲडजस्टमेंट करणारे खरे माणसं असतील ते आपल्या गावातली आपली माणसं, हक्काची माणसं. येणारे 12 बॉल 16 धावेची गरज. स्पीड अप करा गेम. आणि आमचे स्कोरर देखील विजय कांबळे अप्रतिम अपडेट देत आहेत. संजय म्हात्रे यांच्या पावलावर पाऊल, विजय कांबळे विजय कांबळेच्या पावलावर पाऊल ठेवून अंकित पवार त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गुरुदेव, असे अनेक स्कोरर आहेत. प्रत्येकाचं नाव घेतलं पाहिजे, तो टॅलेंट आहे, प्रत्येकाची वेगळी ख्याती आहे. चला गेम ऑन आता आला आहे. मिस्टर रमेश पाटील येणार कट्टामधून, पाहिलं होतं मागील वर्षी इथे काय घडतंय. भूषणचा फेवरेट फटका इथे, मात्र भूषण ज्या ज्यावेळी संघ अडचणीमध्ये असतो त्या त्यावेळी षटकारांची आतिषबाजी, भूषणच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकार पाहायला मिळतो. 11 बॉल 10ची गरज, 43 धावा 3 विकेट. युवराज सिंगची अशी बॅट स्विंग आपण पाहिली होती. हुक आणि पुल या दोन्हीमध्ये एक्सपर्ट असलेला भूषण देखील पाहायला मिळतोय. अप्रतिम ट्रेडमार्क, मी म्हटलंय भूषण भोईर आठवतोय तो आमदार चषक 1 बॉल 5, आणि तो 1 बॉल 5 मध्ये तो षटकार मारला होता, तो 1 लाखाचा षटकार होता. तिथे संघ फायनलमध्ये आला होता आणि तिथे बाजी मारली होती दत्ताली टिंबे. अशा अनेक कारनामे आहेत. 3 बॉल 3 षटकार JPL मध्ये देखील आपण पाहिलं, म्हणून भूषणवरती भरोसा भरपूर आहे. नो डाऊट थोडा फिल्डिंगमध्ये थोडासा वीक जाणवला, मात्र चांगला फिल्डर देखील आहे. डीपमध्ये चांगले कॅचेस त्यांनी घेतले आणि आत्ता मात्र खऱ्या अर्थाने संघाला जी गरज होती त्या अनुषंगाने बॅटिंग होते. 11 बॉल 10 मॅच बनू शकते. रॉयल डेव्हिल्सनी इथे कमबॅक करावं लागेल, या टीमला क्षमता आहे रमेश मध्ये विकेट घेण्याची. स्लोवर 1 चेंडू, पुन्हा एकदा सांगितलंय भूषणने की बाकीचे चेंडू मीच फेस करीन. कॉन्फिडन्स दाखवलाय. 10 बॉल 10ची गरज, 10 चेंडू 10 मॅच पुन्हा पुन्हा पहा. 10 बॉल 10 JPL सीझन 3 ब्लॉकबास्टर सॅटरडे आज आपण बघतोय. 10 चेंडू 10 धावेची गरज. पुढचा बॉल स्लॅश करायचं होतं सॉफ्ट हँडने कव्हर पॉइंटला. फिल्डर आहे प्रथमेश आणि चांगली फिल्डिंग करत आहेत ते या वर्षी देखील आपण पाहिले. पतू पॅकर या संघाचा खेळाडू तो देखील पाहायला मिळतो आज अपोजिट पतू पॅकरच्याच. 1 धावेने धावपळक, 9 चेंडू आता 9 धावेची गरज. 44 धावा झाल्यात. 44 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स अँड 3 बॉल्स. 9 रन्स नीड्स टू विन इन 9 बॉल्स. 9 चेंडू 9 धावेची गरज. रिक्वायर रन रेट 6 आहे. प्रत्येक बॉलवरती 1 घ्यायचे आहे. फील्ड सेट करा. पहिल्याच मॅचला जवळजवळ 1 तास होऊन गेलाय. प्रत्येक मॅचला 1 तास घालवाल तर 4 ते 5 मॅचेस होतील. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. पुल करायचा होता मात्र शॉर्ट आर्म पुल. 2 धावा. आलेश बेंद्रे आणि कुणाले पावसाले बघितलेत, अनेक संघांची निवड केले आणि टायगर अभिबी जिंदा आहे नेहमीच आपण पाहिलंय. आलेश बेंद्रेला सिद्धिविनायक, मग तो आदिवासीचा संघ असू दे, सिद्धिविनायक एकगावेकचा संघ असू दे, मोठमोठ्या संघामध्ये ज्याची वर्णी लागले माजिंकेचा संघ असू दे, आलेश बेंद्रेला आपण पाहिलंय. पुल करायचा होता, मिस टायमिंग आहे. फिल्डर केवल आणि एका साईडला आपण बघते प्रथमेश. खराब पैकी बॅकिंग दिलं जाईल काय. 3रा रन अंडर आर्म थ्रो, खराब पैकी आणि 3 धावा कंप्लीट. 3 धावेने मॅचची पूर्ण दशा दिशा चेंज होते.
सात बॉल चारची गरज 49 49 धावा 53 पाठलाग करत असताना सात बॉल मध्ये चार अनेक वेळा पाहिले या मैदानावर झालेले नाहीयेत. पाणी आले मैदानाच्या आत मध्ये कारण की उन्हाची तीव्रता देखील भरपूर आहे. थोडा स्पीड अप मध्ये रहा प्रत्येक खेळाडूंना ही सूचना. मॅचचा मोमेंटम असतो मात्र कधी कधी मोरल देखील डाऊन होतो. पाणी गेल्यानंतर बरेच चित्र बदलताना पाहिले आपण क्रिकेटमध्ये. वेगळा कांडमंत्र जातो आणि त्या अनुषंगाने वेगळा माइंडसेट आपण पाहिलं. चला निखिल आपण लवकर यायचं बाहेर आणि पुढची मॅच तयारीत राहते. शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा नचिकेत घरत अँड कंपनी आणि छत्रपती वॉरियर्स जिग्नेशजी म्हात्रे अँड कंपनी. आपण रेडी राहायचं आहे दोन्ही टीमने. फिल्डिंग करणाऱ्या संघाने वॉर्म अप फेक दे लवकर करून घ्या. चार धावेची गरज आणि जबरदस्त हा फटका. पतू पॅकर स्टँड मध्ये सलामी देणारा मॅच फिनिश करणारा भूषण भोईरच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार धमाकेदार गेम खल्लास मॅच खल्लास. मॅच विन झालाय 7 विकेटने. पतू पॅकर हा संघ आणि पहिला असा संघ ठरलाय जो दोन्ही मॅच आपल्या जिंकल्यात. कॉंग्रॅच्युलेशन. आणि रॉयल डेव्हिल्स तुमच्याकडे संधी आहे आणखीन या JPL मध्ये. चला छत्रपती वॉरियर्स फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. भूषण आणि निखिल दोघांनी यायचंय. प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून दोघांना 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मॅच समरी ऑन स्क्रीन वर बघू शकता. अनिकेत बुमटे जबरदस्त 15 बॉल मध्ये 30 धावा 200 स्ट्राईक रेटने. यश 11 बॉल मध्ये 15. त्यानंतर पाहिलं तर निखिलची बॅटिंग 11 बॉल 26. भूषण भोईर 5 चेंडूमध्ये 14 धावा नाबाद. कल्पेशने चांगला साथ दिला. आलेश बेंद्रेने देखील बॉलिंग करताना अनिकेत बुमटेने 1 विकेट घेतला 2 ओव्हरमध्ये. आर्यन फ्लॉप शो ठरला 18. रमेश फ्लॉप शो ठरला. त्यानंतर कल्पेश भोईरने 1 ओव्हरमध्ये 11 धावा देत 1 विकेट. सौरभ राजभर चिराई 1 ओव्हरमध्ये 13 धावा. दीप निखिल पाटीलने 2 ओव्हरमध्ये 14 धावा देत 1 विकेट घेतले. कन्सिस्टन्सी राहिली. आणि आलेश बेंद्रेने 14 धावा. ही मॅच समरी तुमच्या स्क्रीनवरती बघतोय. मॅच समरी सांगणं देखील गरजेचं आहे. तुमची मॅच आम्ही सांगितले वारंवार की फिल्डिंग लावा. प्रत्येक संघाला आम्ही हेच सांगतोय. शिवतेज टीम बॅटिंग करा. शिवतेज आपले ओपनिंग बॅटर पाठवून द्या. ही मॅच समरी तुमच्या स्क्रीनवर आहे मॅच नंबर 7 ची. छत्रपती